सर नमस्कार। सर तुमचं पहिले परिचय द्या। मी डॉक्टर गुलाबराव दौलतराव आगरकर, मी पंजाबराव कृषी विद्यापीठातून प्राध्यापक पदावरून 2005 साली निवृत्त झालो आणि सध्या मी माझी संत्र्याची शेती बघत आहे। अच्छा। सर आज तुम्ही, मी सरांचं थोडंसं सांगेल। सर पंजाबराव देशमुख मध्ये, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आमच्या अकोल्याला आहे, खूप मोठं शिक्षण तंत्रज्ञान एक आपल्या शेतीतील आहे आणि तिथं सर प्राध्यापक म्हणून त्यांनी त्यांची तिथं पूर्ण आयुष्य तिथं घालवलेलं आहे आणि शेतकऱ्यांना खूप धन्य केलेलं आहे। आज सर योगायोग एक मूर्तिजापूरला ज्यावेळेस राम सरांचं कार्यक्रम होतं त्या कार्यक्रमाला सर इथं त्यांना मी इन्व्हाइट केलं होतं, सर इथं आले आणि त्यांनी ते बघितलं आणि त्यांची शेती बेनोळा या परिसरात आहे, वरुड तालुक्यात आहे। तर त्यांनी मला सांगितलं सर तुम्ही तिथं हे करा, तर मी त्यांना म्हटलं सर तिथचे डिस्ट्रीब्युटर आहेत, मी त्यांच्यासोबत त्यांचा संपर्क आणून दिला मुकेश सरांसोबत आणि ते आता त्यांची एकूण सर आपली 4 एकर जी शेती आहे संत्र्याची, संत्र्याची नाही पावणे नऊ एकर त्यांनी, मी सुरुवातीला त्यांना अर्धच म्हटलं होतं करायला पण त्यांनी ते पूर्ण करायला सुरू केली आहे आणि सर आता संत्र्यात तुम्हाला काय रिझल्ट दिसतायत सर तुमच्या? संत्र्यात अगदी आमच्या गावात आम्ही सर्वप्रथम एकंदर 180 पोते कृषी अमृत घेतलं आणि ती हिंमत आम्ही केली की म्हटलं बा आता रामसरांचं आम्ही मार्गदर्शन मूर्तीच्या पुढच्या मेळाव्यात बघितलं होतं आणि मग तिथून आम्हाला आमच्या बेनोड्याचे गुजर म्हणून आहे तर त्यांनी आम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं आणि त्याची शेती सुद्धा बघितली आणि या दोन्ही ठिकाणचा अनुभव बघता आमचं असं इच्छा झाली की नाही आपण ही शेती जरूर करायला पाहिजे, ऑर्गॅनिक शेती, कारण का रासायनिक शेती पुष्कळ लोक करून राहिले परंतु त्याचे परिणाम त्यांना सध्या तरी देत नाही, सध्या मिळत आहे त्याचं पण दुष्परिणाम हे काही वर्षानंतर त्यांना जाणू लागतील म्हणून आम्ही या शेतीकडे वळलो। सर आज तुम्ही जातानी योगायोग माझ्या शेतात आले आणि माझ्या शॉप वापरातील तुम्ही वांग्याचा प्लॉट बघितले, प्लॉट बघितले अगदी इंटेन्सिव्ह पद्धतीनं वैदिक हे तंत्रज्ञान वापरून त्यांनी शेती इतक्या व्यवस्थित म्हणजे मॅनेज केलेली आहे की ते पुढच्या म्हणजे सर्व भागातील शेतकऱ्यांना ते मार्गदर्शक ठरतील यात काही शंका नाही। अच्छा सर, एक शेतकऱ्यांच्या मनात एक भ्रम आहे आपल्याकडच्या की बा वैदिक पद्धतीनं, जसं आपण म्हणतो की जैविक आणि सेंद्रिय पद्धतीवरची ही पद्धत आपली वैदिक पद्धती आहे, तर शेतकऱ्यांच्या मनात एक भ्रम आहे की बा रासायनिक शिवाय शेतीच होऊ शकत नाही। सर आता तुम्ही एक PhD लेवलच्या डॉक्टर लेवलचे माणसं आहे, तर सर तुम्हाला आता एकंदरीत तुमचा अनुभव किंवा आता तुम्ही जवळपास तासभर झाले माझ्या शेतात आले, माझा हरभरा बघितला, कांद्याचा बियाचं प्लॉट बघितला, टोमॅटो वांगे बघितले 1.5 महिन्याचे, तर सर तुम्हाला एकंदरीत याच्यातून अनुभवातून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल की वैदिक शेतीनं काय करू शकतो आपण? वैदिक शेतीनं आपण पाहिजे ते करू शकतो, फक्त त्यामध्ये आपल्याला स्वतःहून म्हणजे इन्व्हॉल्व व्हावं लागतं आणि आम्ही स्वतः आज 2-3 महिन्याचा आम्ही संत्र्यावर सुद्धा त्याचा अनुभव घेतलेला आहे। यामध्ये रोगाचं प्रमाण आणि किडीचं प्रमाण अत्यल्प आहे आणि जे बाकीचे शेतकरी 4-4, 3-3 फवारे मारतात आम्ही सध्या एकही फवारा म्हणजे या केमिकलचा मारला नाही, परंतु आता आम्ही वैदिकचा एक फवारा आम्ही आता मारत आहोत आणि त्याच्यासाठीच आम्ही जात आहोत, औषध आमच्याजवळ मौजूद आहे। ठीक आहे, तुम्ही एकंदरीत सर शेतकऱ्यांना काय सांगाल की बा शेतकऱ्यांना सांगाल तुम्ही जरूर या वैदिक पद्धतीचा म्हणजे सॉइल चार्टर टेक्नॉलॉजी वैदिक पद्धतीचा अवलंब करावा आणि आपली भरभराट करावी, हेच माझा सर्वांना संदेश आहे। बिलकुल निश्चित त्याचा फायदाच होतो, तोटा कधीही होत नाही। बरोबर आहे, तुमचा 2-3 महिने बिलकुल। सर तुम्ही आता हे शेती बघताय, माझा स्ववापर बघताय, तुम्हाला काय वाटतंय सर? अगदी व्यवस्थित मॅनेज केलेलं आहे आणि त्याचा जर शेड्यूल कोणतेही तुम्ही क्रॉप घ्या त्याच्या शेड्यूल त्याच्याप्रमाणे तुम्ही जर गेले तर तुम्हाला नुकसान 1% सुद्धा नाही आहे, बाकी तर आपण मेहनत करतो आहे, यश तुमच्या पदरी पडेलच। सर रामसरांनी हा जो तंत्रज्ञान काढला आहे, मी नेहमी म्हणतो की हा रामसरांचा एक 17-18 वर्षाचा
तपस्या आहे त्यांची, म्हणजे हा एवढं साधन आहे सर. आता तुम्ही जसं पीएचडी आहात तुम्हाला माहित आहे सर, शेतीत खूप मोठ्या अडचणी आहेत आणि राम सरांनी एकदम सुटसुटीत एकदम याच्यात तुमच्या या पद्धतीमध्ये तुमच्या अडचणी दूर होतात. आणि जर योग्य पद्धतीनं त्याचा अवलंब करून वापर केला तर तुम्हाला सक्सेसच आहे, याच्यात तुम्हाला निराशा मुळीच नाही. सर आता तुम्ही बोलता बोलता बोलले की तुम्ही जे पीएचडी होता तर ते कशा कोणत्या याच्यात होते? मी विद्यापीठामध्ये वनस्पती रोगशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ इथे वनस्पती रोगशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून मी काम केलेलं आहे. मी पीकेव्हीमध्ये मी 1971 लागलो आणि 2005 निवृत्त झालो. सध्या मी जवळपास 10-15 वर्ष मी सध्या निवृत्तीचं जीवन जगत आहे. इन द मीन टाईम माझ्या मनात ही कल्पना आली की आपल्या घरची शेती सुद्धा का करावी नाही, आणि आमच्याकडे संत्राची शेती असल्यामुळं आम्ही तोच प्रिफर केलेला आहे. सर मी जाणून हा तुमचा अभिप्राय घेतला. आता मला एक सांगा सर, तुम्ही वनस्पती रोग विभागात तुम्ही कार्यरत होते, राम सरांचं एक स्टेटमेंट आहे सर की रोग हा पोषणाचा अभाव आहे, राम सर हे नेहमी म्हणतात, आणि म्हणून तुम्ही पोषणावर काम करा. आणि हे तिथं आमच्या फील्डवर ते घडत आहे. आपण पोषणाचा तुम्ही आता बोलता बोलता बोलले की संत्र्याला मी बेसल डोस भरला आणि रोगच काही आलं नाही. सर या स्टेटमेंट बद्दल राम सरांच्या काय म्हणाल? नक्कीच का सर रोग पोषणाचा अभाव आहे की रोग हा राम सर नेहमी म्हणतात रोग हा नाहीच आहे, रोग हा पोषणाचा अभाव आहे? आता आम्ही वैदिकच जास्त डिटेल अजून गेलो नाही, फक्त दोनच हे केले, परंतु आम्ही स्वतःच्या शेतीमध्ये त्याचा उपयोग घेतल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की ही पद्धती वापरल्यानंतर रोगच त्याच्यावर मुळी कमी येतो. तो कशामुळे येतो आता हे तर आपल्याला राम सर म्हणा किंवा यांचे एक्सपर्टच सांगतील, परंतु मात्र एक मात्र निश्चित आहे की याच्यावर रोग हा कमी येतो. रोगमध्ये मर, मूळकुजव्या, बुरी, पुष्कळचे रोग प्रकार आहे, 8-10 प्रकार आहे, परंतु हे मुख्य रोग आहे. यापैकी कोणताही रोग माझ्या संत्र्यावर आलेला नाही. आता तुम्ही हाई प्लॉट बघता याच्यावर तुम्हाला हे रोग दिसताय का? हे मनुष्य तुम्ही जर या पिकाची या प्लांटची जर हेल्थ बघितली तर ते तुम्हाला पाहिल्यानंतर कळेल की याच्यावर रोग आहे की हे हेल्दी आहे. हे 100% हेल्दी प्लांट आहे आणि ह्याच्यात निश्चितच या पद्धतीचा त्यांनी पुरेपूर वापर केलेला आहे, आणि त्या पद्धतीमुळे तुमचं त्यांचं जीवन आणि सर्व शेतकरी जे कुणी त्याच्यात अवलंब करतील त्यांचं सुद्धा जीवन उंचावण्यास मदत होईल. आणि सर आणि सर्व शेतकऱ्यांनी आता वापर करावा अशी माझी मनोमन. शेतकरी काय करतो, डायरेक्ट शॉर्टकट जातो. राम सर नेहमी म्हणतात की तुम्ही पोषणावर काम करा, म्हणजे मातीला जिवंत करा. आज आपली मातीच मरत चाललेली आहे, म्हणजे मरत चालली आहे म्हणजे त्याच्यातले जे पोषक तत्व आहेत ते आपण सर्व काढून घेतलेले आहे किंवा रासायनिक टाकून त्याला दूषित केलं आहे, मग त्याला तुम्ही हे दुरुस्त करा म्हणजे तुम्हाला उत्पन्न होईल. नक्कीच नक्कीच आता दिसतोय माझ्या इथून बघितल्यावर किंवा तुमची यात कोणचीही 100% अगदी सक्सेसफुल प्रॅक्टिस आहे.